आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये असल्याचा दावा केला होता आणि यावरून आता धनंजय मुंडेंनी शिंदे आणि भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे. भाजपने राज्यातील ज्योतिर्लिंग पळवलं असून उद्या पंढरपूरचे विठ्ठलही पळवतील अशा शब्दात धनंजय मुंडेंनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. की उद्योग गेले फॉक्सॉन गेले तुम्ही काय करणार ते म्हणले फॉक्सॉन गेलं तरी आम्हाला मोदी साहेब नवीन उद्योग देणार आहेत. आता या अधिवेशनात जर आपण विचारलं जयंत पाटील साहेब सरकारला अरे देवा पळवले आज हे तीन ज्योतिर्लिंग नेले उद्या पंढरपूरचा विठ्ठल सुद्धा गुजरातला घेऊन जातील. आपण मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्याला विचारायचं याचं काय तर ते दोघं म्हणतील विठ्ठल गेलाय ठीक आहे आम्ही तिरुपती आणून देऊ. भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे ते महाराष्ट्रात आहे ते आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे कोणाच्याही मनात त्याच्या संदर्भातला वाद नाही आहे. उद्या मी समजा एखादी जाहिरात दिली आणि सांगितलं की कामाख्या मंदिर हे महाराष्ट्रामध्ये आहे त्याने काय कामाख्या मंदिर महाराष्ट्रात येईल का ते जिथे आहे गुवाहाटीला ते तिथेच राहणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांच्याकडे काही विषयच उरले नाही आहे. आमच्या सरकारच्या विरोधात बोलण्याकरता यांच्याकडे काही नसल्यामुळे असले विषय या ठिकाणी उभे करतात.